लोकसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचंही वसंत मोरेंनी म्हटलेलं आहे. तर पुणेकरांसाठी आणि त्यांच्या हितासाठी लढत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. वसंत मोरेंनी खासदार संजय राऊतांची भेट घेतली. काल त्यांनी शरद पवारांची देखील भेटली होती आणि त्यांच्याशीच बातचीत केली आहे. आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी. संघर्ष आणि वसंत मोरे हे काही नवं नाही आणि याच एकूणच विषयावरती त्यांनी मनसेला सोडचिट्टी करत जीव पुढे पाऊल टाकलेलं आहे त्या विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी ते वसंत मोरेजी आहेत. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना भेटतोय. आज संजय राऊत साहेबांना भेटलो, काल पवार साहेबांना भेटलो होतो. त्याच्या अगोदर मी नानाजी पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील यांच्यासोबत माझं बोलणं झालं आहे. मी ज्या गोष्टीसाठी अट्टहास केला, पक्षापासून फारकत घेतली, त्या विषयापासून मी कधीही लांब जाणार नाही. आम्हाला नेमकं कळू दे की वसंत मोरे यांच्या नेमकं मनात काय आहे. जर का महाविकास आघाडीतनं जर जागा नाही मिळाली तर ते अपक्ष लढण्यावर ठाम आहेत का? मी आजही तेच सांगतो आहे की मी या सर्व पक्षाच्या नेत्यांना भेटीगाठी करतो आहे. माझी बाजू मी सर्वांसोबत शेअर करतो आहे, बोलतो आहे. बाकी पुढं आता काय करायचं ते हे सर्व द्रष्टे नेते आहेत महाराष्ट्राचे, की ज्यांना खऱ्या अर्थानं वाटतं महाराष्ट्राचं पुण्याचं चांगलं व्हावं अशा लोकांकडे मी आज भेटीगाठी घेतो आहे. आणि मला वाटतं की सकारात्मक त्या दृष्टिकोनातून प्रयत्न माझे चालू आहेत. बाकी आता काय व्हायचं ते निर्णय बघू. म्हणजे पुण्यात हातोडा चालणार मात्र कुठल्या पक्षातनं चालवणार हे अद्याप निश्चित नाही आहे. होईल, ते पण होईल, होईल, हातोडा चालणार. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. रोहित शिगवनसह मी सूरज सावंत, साम टी व्ही न्यूज, मुंबई.